In last lecture we have discussed the energy of a particle performing SHA. ठीक है आपण याची एनर्जी काढली. मी तुम्हाला एक न्यूमरिकल सोडवायला सांगितला होता. मला कोणीही पाठवला नाही तो न्यूमरिकल सोडवून. जस्ट ट्राय करून सुद्धा पाठवायचा होता. जरी नाही सुटला तर मी सोडवून दिला असता. जुनेद, हॅलो जुनेद, आवाज येतोय का बाळा? हां सर येतोय. तू न्यूमरिकल नाही सोडवला? सॉरी सर, विसरलो. सर्वांनी तो न्यूमरिकल ट्राय करा बाळा. मी काय म्हणतोय, तुम्हाला सुटला नाही तर नाही देतो, पण तुम्ही ट्राय करा जस्ट. ओके अनुराग, तुला तू पण सोडवतोयस, मला मागे सांगितलंस तू. सोडवा सर्वांनी. साहिल, साई, अनिकेत, रेणुका, सर्वांनी न्यूमरिकल सोडवा तो. आणि जास्तीत जास्त सोडवायचे प्रयत्न करा जे तुम्हाला उपयोगी येतील. आता आपण स्टार्ट करूया. द नेक्स्ट पॉइंट इज, काल आपण काही पॉइंट डिस्कस केले ते आधी बघूया. काय काय डिस्कस केले? कायनेटिक एनर्जी काढली मी एसएचएनची. काय काढली? कायनेटिक एनर्जी काढली. कायनेटिक एनर्जी ऑफ ए सिंपल पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन इज गिवन बाय 1/2 के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर नो? मायनस का प्लस आहे रे? मायनस असेल. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. किंवा के ची किंमत जर टाकली तर एम ओमेगा स्क्वेअर. एम ओमेगा स्क्वेअर तुमच्या नोट्स मध्ये असेल हे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. नंतर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपण कसा काढला होता? 1/2 के एक्स स्क्वेअर. के ची ऐवजी काय वापरू शकतो मी? एम ओमेगा स्क्वेअर. 1/2 के एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. 1/2 के एक्स स्क्वेअर. ठीक आहे बाळांनो, हे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काढलेला, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काढलेला. आज आपण सीईटी ओरिएंटेड बोलणार आहे, फक्त ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड बोलणार आहे. ओके, आणि न्यूमरिकल साठी महत्वाचे पॉइंट डिस्कस करणार. नंतर आपण टोटल एनर्जी पाहिली. टोटल एनर्जी ऑफ ए पार्टिकल इज 1/2 एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर और 1/2 के ए स्क्वेअर. बघा बाळांनो, तिन्हींचे फॉर्म्युले आपण काढले होते का? तुम्हाला काही न्यूमरिकल तुमच्या एक्सरसाइज मध्ये आहेत की तुम्हाला काय सांगितलं? या एक्स ची जागा थ्री ए बाय थ्री आहे. काय सांगितले? एक्स हा ए बाय थ्री आहे, म्हणजे अँप्लिट्यूडच्या 1/3 तुमचा एक्स आहे. तर किती टक्के पोटेन्शियल एनर्जी असेल त्याची आणि किती टक्के कायनेटिक एनर्जी असेल, म्हणजे टोटल एनर्जी त्याची असणारच काहीतरी, त्यातली किती टक्के पोटेन्शियल एनर्जी असेल आणि किती टक्के कायनेटिक एनर्जी असेल, असं त्यांनी तुम्हाला काढायला लावलं. इतकं सोपं आहे ना बाळांनो हे. आणि हे ऑब्जेक्टिव्हला खूप वेळा विचारतात, तुमच्या सीईटी ला म्हणा, नीट ला म्हणा, जेईई ला म्हणा, खूप वेळा हा पॉइंट येतो बाळांनो. आणि तो पॉइंट आहे ना बाळांनो, तुम्हाला मार्क्स पण देतो चांगले. तुम्ही जर कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा अभ्यास करताय तर तुम्ही, मी तुम्हाला सजेस्ट करेन की सगळ्यांनी मॉडर्न एबीसीचं बुक वापरा. मॉडर्न एबीसीचं बुक वापरा. जर तुमच्याकडे नसेल, मला आता घ्यायला जमत नाहीये किंवा आय कांट परचेस, ओके, तर थोडंसं काय करावं लागेल तुम्हाला, त्याच्या पीडीएफ गोळा कराव्या लागतील. तुम्ही ग्रुपवर म्हणजे युट्यूबला ह्याला सर्चिंग सर्च मोड इंजिनला गुगलला टाका की पीडीएफ फाईल ऑफ मॉडर्न एबीसी फिजिक्स, तुम्हाला ते बुक मिळून जाईल. माझ्याकडे असेल तर मी देतो, माझ्याकडे युनिव्हर्सल आहे, बाकीचे सिग्नेट वगैरे आहेत मग ते पण असेल, माझ्याकडे असेल तर मी दिलं. तर त्या बुकमध्ये आहे ना खूप सोप्या भाषेत आपल्याला ह्याच्या ट्रिक्स सांगितल्या, ज्या मी तुम्हाला आज सांगणारच आहे ऑलरेडी, पण त्या बुकमध्ये सुद्धा आहेत. ओके, मग आज आपण डिस्कस काय करायचंय, कधी कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी एकमेकाला मॅच होते. पहिल्यांदा काय बघायचंय, काल कुठपर्यंत बघितलं होतं आपण, जरा मला कोण सांगेल का?
कोण सांगेल? गौरव, गौरव माने काल होता तुम्ही? गौरव माने सारखे म्हणणार, ह्यांनाच विचारते, आम्हाला विचारत नाहीत म्हणून तुमचं नाव घेतोय. गौरव आवाज येतोय का गौरव तुला? बर ठीक आहे, दुसरं कोणतरी सांगा. रेणुका काल कुठपर्यंत घेतलंय आपण? देवेंद्र कुठपर्यंत घेतले बाळा आपण? देवेंद्र हा कुठपर्यंत घेतले काल आपण? काल टोटल एनर्जी पर्यंत आलोय का? टोटल एनर्जी एक मिनिट सांगतो. टोटल एनर्जी पर्यंत आलो असेल? हा तिथं वर एक्सप्रेशन फॉर, ते तिथं वर आले एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी झाली की कायनेटिक एनर्जी झाली, पोटेन्शियल एनर्जी झाली आणि टोटल एनर्जी झाली बहुतेक. मग तेच की टोटल एनर्जी, म्हणजे तुम्ही ते कायनेटिक एनर्जी प्रश्न विचारला ना, कायनेटिक एनर्जी काढताना टोटल एनर्जी ऑफ एसएचएम झाले. केसेसला आलोय, केसेसला सर. केसेस पर्यंत आलोय का आपण? हा केसेस, हा केसेस पर्यंत आलोय. म्हणजे कुठं कुठं कायनेटिक एनर्जी जास्त आहे, कुठं पोटेन्शियल एनर्जी जास्त आहे ते बघतोय का? हा ओके ठीक आहे, मग मी स्टार्ट करतो बघा आता. ओके तर पुढचा पॉइंट आहे केस वन ऍट विंग पोझिशन. बघा झालं असेल तर परत होऊ द्या, हा नसेल झालं तर वेल्ल्यानगुड इथूनच जाणार आहे पुढे आपण. ऍट विंग पोझिशन वेलॉसिटी मॅक्झिमम असते. वेलॉसिटी काय असते? मॅक्झिमम असते मेन पोझिशनला. अँड डिस्प्लेसमेंट एक्स किती असत रे? झिरो. डिस्प्लेसमेंट एक्स किती असत? झिरो असत. बघा बाळांनो, ऍट वेलॉसिटी मॅक्झिमम मेन पोझिशन वेलॉसिटी काय असते? मॅक्झिमम असते आणि डिस्प्लेसमेंट झिरो असते. कारण मेन पोझिशन पासून डिस्प्लेसमेंट मोजतो ना आपण. मेन पोझिशन पासून मेन पोझिशनची डिस्प्लेसमेंट किती येणार? झिरो. बपळा ओके क्लिअर. कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी व्ही मॅक्स आहे. कायनेटिक एनर्जी काय आहे? व्ही मॅक्स. एक्स ची किंमत झिरो टाकायची. एक्स ची किंमत काय टाकायची? झिरो. फॉर्म्युला काय येतोय बघा, वन बाय टू एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस झिरो चा स्क्वेअर. झिरो चा स्क्वेअर झिरोच बाळा, आणि मायनस झिरो काय लिहिलं नाही तरी चालतंय. त्यामुळे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आला? वन बाय टू एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. बघा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आला? वन बाय टू एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. बघा हाच फॉर्म्युला टोटल एनर्जीचा आहे. हाच फॉर्म्युला कोणाचा आहे? टोटल एनर्जीचा. म्हणजे ऍट मीन पोझिशन टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी. आणि पोटेन्शियल एनर्जी किती असते? झिरो असते. दाखवतो तुम्हाला, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू ऍट मीन पोझिशन व्ही इज इक्वल टू मॅक्स, एस इज इक्वल टू झिरो, एक्स इज इक्वल टू झिरो. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? वन बाय टू एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. एक्स किती आहे बाळा? झिरो आहे. म्हणजे ही पूर्ण टर्म काय येणार आहे? झिरो. पोटेन्शियल एनर्जी वन बाय टू एम ओमेगा स्क्वेअर झिरोचा स्क्वेअर. त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी किती आली? झिरो. बघा म्हणजे मेन पोझिशनला कोण मॅक्झिमम असतं? कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम असते. आणि कोण मिनिमम असतं? पोटेन्शियल एनर्जी मिनिमम असते. झिरो असते, भोपळा असते. लिहून घेत आहे केस पहिली. आधी हे लिहा नंतर हे लिहा, पटकन लिहून घ्या. अनिकेतचा स्पीकर चालत नाहीये बहुतेक. मी अनिकेतशी बोलतो नंतर फोनवर.
At the mean position, v is equal to maximum, x is equal to 0. बरोबर है. Here, kinetic energy is equal to 1 by 2 m omega square a square minus 0 square, which is equal to kinetic energy 1 by 2 m omega square a square. At mean position, total energy is equal to kinetic energy. Potential energy 1 by 2 m omega square 0 square, on this side, potential energy is equal to 0. ठीक है. ओके आता पुढे जाऊया, थोडंस पुढे जाऊया. केस सेकंड हे पण पुसतो रे बाळांनो सगळं. At extreme position, v is equal to 0 and x is equal to max, which is equal to a. Extreme position la velocity kiti asti? Bopada aste. Karan ki to down polikade extreme position la thambto na. आणि अँप्लिट्यूड असते ना त्याची, एक्स काय असते, अँप्लिट्यूड असते, म्हणजे ए आहे. आता तो एक्स इज इक्वल टू ए ही किंमत टाका इक्वेशन मध्ये. देअरफोर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1 बाय 2 एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. एक्स ची किंमत ए टाकायची, एक्स ची किंमत काय टाकायची, ए टाकायची. ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर काय येणार बाळा? 0. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 0. कायनेटिक एनर्जी वापरा आला, ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 0, 0 ने याला मल्टिप्लाय केलं, 0 उत्तर आलं. नाव पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय? 1 बाय 2 एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. एक्स च्या ऐवजी काय मानायला सांगितले? ए मानायला सांगितले, म्हणजे फॉर्म्युला येणार ए स्क्वेअर. बघा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला कुणाला मॅच होतोय? टोटल एनर्जीला मॅच होतोय. म्हणजे एक्स्ट्रीम कंडिशनला, एक्स्ट्रीम पोझिशनला सगळीची सगळी एनर्जी कुठली असते? पोटेन्शियल. दस ऍट एक्स्ट्रीम पोझिशन, ऍट एक्स्ट्रीम पोझिशन टोटल एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे एनर्जी कुठून स्टार्ट होते बाळा? पोटेन्शियल पासून स्टार्ट होते, कायनेटिक पासून संपते. कायनेटिक पासून स्टार्ट होते, पोटेन्शियल म्हणजे या दोघांच्या मध्ये राहते का नाही? दिस इज द पॉइंट. दॅट्स वाय टोटल एनर्जी इज कॉन्झर्व्ड. कायनेटिक एनर्जी कन्वर्टेड इंटू पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी कन्वर्टेड इंटू कायनेटिक. मी काल तुम्हाला 122 पानावरचं एक डायग्राम काढायला सांगितले, हो सगळ्यांनी काढली असेल, नसेल काढली तर आज काढा बाळा, आणि ती मी आता एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला. ओके लिहून घेत आहे, युट्यूबला टाकणारच आहे, नोट्स काल टाकल्यातच मी, त्यामुळे त्या बघून लिहिल्या तरी चालेल. हा वेळ नको घालवायला, जाऊया पुढे. आता प्रॉपर्टीज ऑफ एनर्जी, प्रॉपर्टीज ऑफ एनर्जी घ्यायचं आहे आपल्याला. ओके तर ती एनर्जीच्या प्रॉपर्टी बघण्यासाठी बघूया. नोट ज्यांच्याकडे नोट्स आहे त्यांनी बघितलं असेल, नोट आहे ही, नोट आहे म्हणून मी नोट लिहितोय आता. एन इज द फ्रिक्वेन्सी, एन काय बाळा? फ्रिक्वेन्सी आहे. देअरफोर ओमेगाचा फॉर्म्युला काय? 2πn. हा फॉर्म्युला पाठ पाहिजे सगळ्यांचा क्लास मधले आपल्या. ओमेगाचा फॉर्म्युला काय? 2πn, बरोबर, वेअर एन इज द फ्रिक्वेन्सी ऑफ ए एसएचएफ. Therefore, kinetic energy, किंवा टोटल एनर्जी म्हणूया, टोटल एनर्जी, टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? 1 बाय 2 एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. किंवा अजून एक फॉर्म्युला आहे काय त्याचा?
त्याचा आधुनिक फॉर्म्युला काय आहे बघा, 1/2 KA² हे दोन्ही फॉर्म्युले लक्षात ठेवायचे ना टोटल एनर्जी. ओमेगाची किंमत टाका तिथं 1/2 m, ओमेगाची किंमत काय 2πm चा स्क्वेअर आणि ए स्क्वेअर. बघा मी काय लिहितोय, 1/2 m आहे तसंच ओमेगाची किंमत टाकली 2πn आणि याचा काय केला स्क्वेअर केला इंटू ए स्क्वेअर. आता याचा सगळ्याचा स्क्वेअर करून घ्या, 1/2 m, 2 चा स्क्वेअर 4, πचा स्क्वेअर π², n चा स्क्वेअर n आणि ए स्क्वेअर. बरोबर आहे का? 2 1 2 2 2 4. मग आता हे 2 आलं इथं, एम आला हा π² n² a² मला हे एक इक्वेशन मिळालं, मला हे एक इक्वेशन मिळालं. मग आता मी टोटल एनर्जी बद्दल काय काय सांगू शकतो बाळांनो? बघा टोटल एनर्जी ई, टोटल एनर्जी ई ही डायरेक्टली प्रोपोर्शनल कशा कशाला आहे रे बाळांनो? मासला डायरेक्टली, मास कॉन्स्टंटच आहे ना, त्यामुळे त्याचा काही विषयच नाही. मास पार्टिकल तर बदलणार आहे का कधी? एकदा तू पार्टिकल घेतला 10 kg चा, किती बी आसोलेशन होते तो 10 kg चाच राहणार आहे. बरोबर आहे का? त्यामुळे त्याचा मास चेंज होणार नाही, मास इज अ कॉन्स्टंट. पाय इज ऑल्सो कॉन्स्टंट, 3.14 कॉन्स्टंट आहे तो. एम आणि पाय काय आहे? कॉन्स्टंट. डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला? एन स्क्वेअर. बघा ई हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला आहे बाळा? एन स्क्वेअरला. आणि कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे? अँप्लिट्यूडच्या स्क्वेअरला. आणि कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे? अँप्लिट्यूडच्या स्क्वेअरला. बघा हे लक्षात आपल्याला न्यूमरिकल साठी लागणार आहे बाळा. नाही, ई हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला आहे? फ्रिक्वेन्सीच्या स्क्वेअरला. ई हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला आहे? अँप्लिट्यूडच्या स्क्वेअरला. फॉर्म्युलाच आहे ना, वेअर टू एम आणि पाय आर कॉन्स्टंट. बरोबर आहे. अजून कशाला तरी कॉन्स्टंट आहे बघा, तू ई डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, अजून कशाला तरी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. कशाला आहे बघा, के ला आहे, दिसतंय का? एक के, टी इज इक्वल टू 1/2 KA² ना. म्हणजे हा फोर्स कॉन्स्टंटला पण, फोर्स कॉन्स्टंटला पण काय आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. फोर्स कॉन्स्टंटला सुद्धा काय आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल. इनव्हर्सली प्रोपोर्शनल कशाला आहे? तर एन चा फॉर्म्युला काय असतो? 1/T. एन चा फॉर्म्युला काय? 1/T. एन स्क्वेअरचा काय येणार? 1/T² एन स्क्वेअर म्हणजे 1 चा पण स्क्वेअर आणि टी चा बी स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर 1च येतो, त्यामुळे 1/T² ती जर किंमत मी इथे टाकली तर फॉर्म्युला येतो टोटल एनर्जी इज इक्वल टू 2 m π² 1/T² a². आता टी कुठं आहे बाळा? डिवाइडला आहे. डिवाइडला असल्यावर डायरेक्टली प्रोपोर्शनल लिहितो का आपण? नाही. काय लिहितो? इनव्हर्स लिहितो. दिसत नसेल मला वाटते. हा आता दिसतंय का? ओके, वरच गेलं का? टोटल एनर्जी इज इक्वल टू काय बाळांनो? 2 m π² 1/T² 1/T² ना, बघा. एनर्जी बद्दल काय काय सांगू शकतो मी? इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी स्क्वेअर, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स कॉन्स्टंट आणि इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टाइम स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड. लक्षात आलं? तर बाळांनो हे सगळं आपल्याला ऑब्जेक्टिव्हला विचारतात. टोटल एनर्जी ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, आणि खाली ऑप्शन देतील. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू, खाली ऑप्शन देतील. आणि आपल्याला हे छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. ठीक आहे, हे पटकन लिहून घ्या. हे तुम्ही वर्डिंग मध्ये कशात लिहायचंय? वर्डिंग मध्ये. मी नोट्स मध्ये लिहून दिले तुम्हाला, काल टाकलंय पण, ते बघून लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. ठीक आहे, आता आता आपण काय करूया? पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी कधी सेम असते ते डिस्कस करूया. ऍट विच पॉइंट
इन एस एच एम द काइनेटिक एनर्जी एंड पोटेंशियल एनर्जी आर कॉन्स्टेंट. एक दोन मिनिट. तर पोटेंशियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी सेम कधी असते हे आपण डिस्कस करूया. इफ पोटेंशियल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी, बघा बाळांनो हे फार महत्वाचं आहे. पोटेन्शियल एनर्जी कधी कायनेटिक एनर्जीला कॉन्स्टंट असते हे आपल्याला काढायचं आहे, त्यावेळेचा एक्स काढायचा आहे मला, हे बघा. बघा ही अँप्लिट्यूड आहे, ही काय आहे अँप्लिट्यूड. समजा पार्टिकल इथं आहे, हे एक्स आहे, हे काय एक्स. अशा कुठल्या एक्सला पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी सेम असते ते काढायचं आहे. ठीक आहे का? इथं कोण जास्त असतं, इथं कोण जास्त असतं कायनेटिक एनर्जी, इथं कोण जास्त असतं पोटेन्शियल एनर्जी, सेम कधी असतील काढायचं, किती सोपं आहे बघा. हा नोट होती ती केस थ्री होती, आता ही केस फोर. इफ पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी, दोन्ही एनर्जी काय आहेत सेम आहेत. बघूया पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला 1/2kx2. फॉर्म्युला काय 1/2kx2. कायनेटिक एनर्जीचा 1/2k a² - x² a² - x² वी हॅव टू फाइंड x इज इक्वल टू व्हॉट. बरोबर आहे का? जिथं दोन्ही एनर्जी काय आहेत सेम आहे ते मला x काढायचं आहे. हे बघा इकडचं 1/2 इकडचं 1/2 कॅन्सल, इकडचा के आणि इकडचा के कॅन्सल. एखादा म्हटला सर मी के च्या ऐवजी एम ओमेगा स्क्वेअर घेतो, घ्या बिंदास घ्या काही प्रॉब्लेम नाही, एम ओमेगा स्क्वेअर घेतलं तरी चालेल, ते पण एकामेकाला काय होणार कॅन्सल. x² = a² - x² x² = काय आलं बघा a² - x² हा x² इकडे आला, हा इकडे आला, मायनसचा काय झाला प्लस. देअरफोर x² + x² = a² हा इकडे आला प्लस झाला ना, x² + x² किती येतं बाळा 2x² बरोबर आहे का? हा हॅलो आवाज येतोय ना सगळ्यांना? ठीक आहे, तर आता हा x काढायचा आहे मला, हे 2 डिवाइडला जाणार बाळा. ओके हा एक 2 कुठे जाणार डिवाइडला. देअरफोर एक्स इज इक्वल टू काय आला अंडर रूट घेतल्यावर a/√2, म्हणजे जेव्हा एक्स हा a/√2 एवढ्या अंतरावर जातो तेव्हा कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी एकमेकाला काय होते मॅच होते. ऑब्जेक्टिव्ह साठी किती महत्वाचा पॉइंट आहे बघा बाळांनो, ऍट व्हॉट पोझिशन द कायनेटिक एनर्जी ऑफ एसएचएम पार्टिकल परफॉर्मिंग एसएचएम इज एक्झॅक्टली इक्वल टू द पोटेन्शियल एनर्जी, आणि खाली ऑप्शन असणार. बघा किती सोपं आहे, काय उत्तर आहे त्याचं बघा, एक्स इज इक्वल टू a/√2 लिहून टाका लगेच. इफ पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी सगळं सोडवायचं, दॅट्स वाय ऑर ऍट दिस पॉइंट एक्स मस्ट बी इक्वल टू a/√2 लिहून टाका लगेच. केस नंबर 4 झाली. मध्ये आलोय मी, सॉरी. हा लिहून घ्या पटकन. झालं का लिहून? साई, साई पाटील
हॅलो, आवाज येतोय का साई पाटील? येतोय येतोय. हा, झालं का लिहून? आज लोकसंख्या कमी आहे लेक्चरला. श्रद्धा कुठे गेली? आज श्रद्धा जाधव, अंजली जाद नाहीये, मुस्कान नाहीये, एसपी म्हणून कोणतरी असत रोज तो नाहीये, राज बोसले नाही, भरपूर ना जण नाहीत. आज 5-8-9 जण नाही. ओके, झाला असेल सगळ्यांचं घेऊन, तर पुढचा पॉइंट बघूया. आता या पुढच्या पॉइंटच्या नोट्स तुम्हाला मी पाठवलेल्या नाहीये, त्या मी आज पाठवतो. ओके, किंवा उद्या पाठवतो. तर आता आपण काय बघतोय, जर एखाद्या पॉइंटला तुम्हाला एखादा पॉइंट दिला तर किती टक्के, हाऊ मेनी पर्सेंट एनर्जी इज कायनेटिक अँड हाऊ मेनी पर्सेंट एनर्जी इज द पोटेन्शियल, हे आपल्याला करायचं आहे. तर अंदाजे घेऊया. ओके, बुकमध्ये जे दिले ते उद्या घेऊ, पण आता एक अंदाजे घेतोय आणि जस्ट सोडवायचा प्रयत्न करा सर्वांनी. आताचा होमवर्क आहे. मी हिंट देतो, निम्म मी सोडवून देतो, निम्म तुम्ही सोडवायचं. ठीक आहे, आपल्याला काय सांगितलंय, इफ एक्स इज इक्वल टू ए बाय टू, एक्स किती दिलाय ए बाय टू, म्हणजे अँप्लिट्यूडच्या बरोबर निम्मा असताना, डिराइव रिलेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. मला काय करायचंय, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीचं डेरिव्हेशन करायचं. किती टक्के कायनेटिक एनर्जी असेल आणि किती टक्के पोटेन्शियल एनर्जी असेल. पाहणं, जे अब्सेंट आहेत त्यांनी वेळापणा केला आज अब्सेंट राहून. मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू आहे हा. तुम्ही नीट द्या, तुम्ही जेई द्या, तुम्ही सीईटी द्या, तुम्ही कोणतीही एक्झाम द्या, तुम्हाला असले क्वेश्चन खूप वेळा विचारतात मेकॅनिक्स समजा, वेव्ह मेकॅनिक्स किंवा एसएचए म्हणतात. किती टक्के पोटेन्शियल एनर्जी आहे, किती टक्के कायनेटिक एनर्जी आहे. अतिशय सोपं आहे सोडवायला. बाळांनो, मी दाखवतो सोडवून. पहिल्यांदा कायनेटिक एनर्जी काढूया. गिवन, गिवन मध्ये काय दिलंय, एक्स ची किंमत काय दिल्या, एक्स ची किंमत काय दिल्या, ए बाय टू दिल्या. नाव कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, 1/2 k a² - x² - a² - a/2 स्क्वेअर. बघा बाळांनो, ए बाय टू चा काय बाळा, स्क्वेअर, ए बाय टू चा स्क्वेअर होणार, म्हणजे ए स्क्वेअर अपॉन 4 आलं. आता हे सोडवायचं. ओके, मी जरा शाळे बघतो. तुम्ही सॉल्व्ह करा, पुढे तुम्ही सॉल्व्ह करत राहा. हे खूप सोपं आहे रे, आणि मार्क पण देतो चांगलं. हा, हे सोडवलं तर किती येणार, 1/2 k 4 - 1 3 a² / 4. हे कसं सोडवतात माहिती ना, छेद समान करून वगैरे वगैरे, ते तुमचं तुम्ही सोडवू शकता. आन्सर आलं 3 a² / 4. हे बाहेर काढा, 4 बाहेर काढूया, म्हणजे काय इक्वेशन मिळालं, 1/4. बघा, 1/4 कॉम बाहेर काढतोय मी, आत आलं 1/2 किंवा 3/4 म्हणतो मी. मी काय म्हणतो, 3/4 म्हणतो. ती पण बाहेर काढूया, 3/4 बाहेर आला, आत काय राहिला, 1/2 k a² बाळांनो, कुणाचा फॉर्म्युला आहे हा, हा फॉर्म्युला कुणाचा आहे, टोटल एनर्जीचा आहे. त्यामुळे आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू
3 by 4 total energy. Kinetic energy is equal to where? 3 by 4 total energy. बरोबर है, kinetic energy is equal to 3 by 4 total energy. समझते हैं हा फॉर्म्युला टोटल एनर्जी है ना बहनो अपन लिखू शकतो कि टोटल एनर्जी इज इक्वल टू 4 बाय 3 काइनेटिक एनर्जी टोटल एनर्जी इज इक्वल टू 4 बाय 3 काइनेटिक काइनेटिक एनर्जी 4 बाय 3 आता पोटेंशियल एनर्जी काढा पोटेंशियल याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो मी काय इक्वेशन ला आधार काढायचा ना किती टक्के काइनेटिक आहे किती टक्के पोटेंशियल आहे हे काढायचं चला पोटेंशियल एनर्जी पोटेंशियल एनर्जी का फॉर्म्यूला का है 1 बाय 2 के एक्स स्क्वेअर पर एक्स काय घ्यायचा आहे एक्स काय घ्यायचा आहे ए बाय 2 घ्यायचा आहे देयरफॉर पोटेंशियल एनर्जी इज इक्वल टू 1 बाय 2 के हा ए बाय 2 चा ब्रैकेट स्क्वेअर ए बाय 2 चा काय ब्रैकेट स्क्वेअर देयरफॉर पोटेंशियल एनर्जी इज इक्वल टू 1 बाय 2 के ए स्क्वेअर अपॉन 4 जस इत 3 बाय 4 बाहर काड़ल होता तस इत 1 बाय 4 बाहर काढ़ा पोटेंशियल एनर्जी इज इक्वल टू 1 बाय 4 बाहर आल का रे बान आग का 1 बाय 2 के ए स्क्वेअर 1 बाय 2 के ए स्क्वेअर हा फॉर्म्युला कोणाचा आहे टोटल एनर्जीचा आहे म्हणजे पोटेंशियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आला 1 बाय 4 काय 1 बाय 4 टोटल एनर्जी याला इक्वेशन नंबर 2 म्हणा याला इक्वेशन नंबर काय म्हणा 2 म्हणा आता किती टक्के कायनेटिक एनर्जी आहे किती टक्के पोटेंशियल एनर्जी असं बघितलं तरी कळतंय 75% पोटेंशियल एनर्जी आहे आणि 25% काइनेटिक एनर्जी पण दाखवतो कसं येते बघा सरळ इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ने डिवाइड करा काइनेटिक एनर्जी अपॉन पोटेंशियल एनर्जी इज इक्वल टू रेशो काढला ना मी त्यांचा काइनेटिक एनर्जी अपॉन पोटेंशियल एनर्जी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आला रे बघा 3 बाय 4 ई अपॉन 1 बाय 4 ई 3 बाय 4 ई अपॉन 1 बाय 4 ई कशाला काय काय कॅन्सल होतंय ई ला ई कॅन्सल 4 ला 4 कॅन्सल बरोबर म्हणजे कायनेटिक एनर्जी अपॉन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 3 हा 3 ओनली 3 येणार कारण की 4 ला 4 कॅन्सल झालं ई ला ई कॅन्सल झालंय देअरफोर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 3 टाइम्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी पोटेन्शियल एनर्जी किती तिप्पट आहे बरोबर आहे का मग कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी 25 पकडा कायनेटिक एनर्जी किती झाली 75 टोटल किती झाली 100% मध्ये 100 काढतो ना आपण म्हणजे कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी मगाशी उलट सांगितलं चुकून मी पोटेन्शियल एनर्जी किती 25% आहे बघा आणि कायनेटिक एनर्जी किती आहे 75% ऑफ एनर्जी इज कायनेटिक एनर्जी 75% एनर्जी आहे ती कुठली आहे कायनेटिक एनर्जी आहे आणि पोटेन्शियल एनर्जी किती आहे 25% आहे फक्त हा तुमचा ऑब्जेक्टिव्हचा क्वेश्चन म्हणजे असा क्वेश्चन आला की एक्स इज इक्वल टू समथिंग देतील तुम्हाला डिराइव रिलेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी काय करायचं दरवे आपण एक्स ची किंमत घ्यायची कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काढायचा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काढायचा सरळ दोघांना काय करायचं डिवाइड करायचं पण प्रत्येक वेळी फॉर्म्युला टोटल एनर्जीच्या स्वरूपातच काढायचा बरं का बाळांनो म्हणजे टोटल एनर्जीला टोटल एनर्जी काय होत्या कॅन्सल होते आपल्या इक्वेशन मिळून जाते चांगलंच आणि मग आपण कम्पेअर करायचं मग आपण पर्सेंटेज लिहायचं तुम्ही याचं पर्सेंटेज काढू पण शकता बरं का 1/3 बरोबर आहे का इकडे 1 आहे ना इकडे 3 आहे 1x 2 3 याचं पर्सेंटेज मध्ये तुम्ही आरामात काढू शकता काही प्रॉब्लेम नाही लक्षात आलं का तर हे असं तुम्हाला सोडवायला लागणार आहे 70% ऑफ कायनेटिक एनर्जी अँड 25% ऑफ पोटेन्शियल एनर्जी ओके थोडस मी बघतो आणि चेक करतो
तुमच्या पण लक्षात आलं असेल, आणि हा मी सोडवून प्रॉपर तुम्हाला पाठवतो, लगेच पाठवतो, म्हणजे तुम्हाला पण काही क्युरी येणार नाही. आणि अजून असेल तुम्ही घ्या, एखाद्याने हा घ्या, एक्स इज इक्वल टू ए बाय थ्री घ्या आणि सोडवून दाखवा मला. याचा आन्सर मी सगळ्यांकडनं एक्सेप्ट करतोय. जुनेद, अनुराग, रेणुका, श्रेयस, साहिल, साई पाटील, देवेन, तुम्ही सगळ्यांनी मला एक अर्ध्या तासाच्या आत ए बाय थ्रीच रफ मधलं सोडवून पाठवा. रफ मधलं सोडवून पाठवा, बघू कोण कोण सोडवते. मी एक्सेप्ट करतोय तुमच्याकडून, श्रेयस एक्सेप्ट करतोय मी तुमच्याकडून, त्यामुळे तुम्ही पटकन पाठवा. ठीक आहे, आजचा लेक्चर इथं थांबूया. आज आपण राहिलेला जो पॉइंट आहे तो घेतला, याच्या नोट्स तुम्हाला मी लिहून माझ्या हँड रायटिंगने पण पाठवेन. ओके, आता हा तेवढा पॉइंट लिहिलेला आपण आहे, आणि ती डायग्राम तेवढी काढा चांगली. मी डायग्राम एक्सप्लेन करणार आहे, काही लोकांनी काढली असेल पण काही लोकांनी काढली नसेल अजून, तर पेज नंबर 122 वरचा जो ग्राफ आहे तो सगळ्यांनी काढायचा आहे. मी उद्या तो एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, थांबूया मग.